गावामधून बघा किती पूर जातोय, बापरे. ते आता 2 दिवसांमध्ये मी हिरशावाडीला जातोय. जय जोहार, जय दिवस मित्रांनो, स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूबच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, शेतीची कामं चालू आहेत, आता नांगरणी पेरणी अशी भरपूर प्रकारची सगळी शेतीची कामं आता चालू झाली. त्याच्यामुळे आपले 4-5 दिवस झाले ब्लॉग येत नव्हते. त्याचं हेच कारण आहे की आपण बिझी होतो जरा शेतीच्या कामात. त्याच्यापुढे व्हिडिओ येत राहतील, बघत राहा तुम्ही पण. आणि आपली जी विलेज टूरच्या व्हिडिओ आहेत ना, ते आता कंटिन्यू करूया ती सिरीज आपण. आणि बहुतेक आता 2 दिवसांमध्ये मी हिरशावाडीला जातोय, खालापूर कर्जत. ज्या गावामध्ये लँडस्लाईड झालेली ना, तर त्यांचं स्थलांतरण खाली केलं आहे दुसऱ्या ठिकाणी, तिथं पण जाऊ. आणि जिथे लँडस्लाईड झालेली, म्हणजे त्यांचा जुना गाव होता ना वरती हिरशागडाच्या खाली पायथ्याशी, तर तो पण गाव बघूया. 2 दिवसांमध्ये मी जातोय तिकडे. आता एक नवीन गडाचं मी नाव ऐकलं आहे, औचितगड म्हणून आहे, रोहाच्या अलीकडे मेढा गाव आहे ना, तिथं औचितगड म्हणून आहे. तर तिथे पण आपण ट्रेक करायला जाऊ. एक वेगळाच, म्हणजे बऱ्याच जणांना त्या गडाबद्दल बिलकुल माहिती नाही आणि वरती काय आहे ना ते मला पण माहिती नाही. तर मला एक्साइटमेंट वाढले माझी त्या गडावरती जायचं, ट्रेक करायचं आणि वरती काय आहे, तिथला इतिहास काय आहे तो पण मी जाणून घेणार आहे. आजी आजोबा आहेत ना आमच्याच गावातले आहेत, तर त्यांनी कणकं असतात ना व्हाईट कलरची, त्याची लागवड केली आहे. म्हणजे हे वाफे सगळे कणकाचे आहेत. किती बनवला तुम्ही एकच आता? हा, तर ही दुसऱ्या, ही दादांची आहे आणि पलीकडे आमची आहे. आणि आत्ताशा आजींची लागवड चालू आहे कणकांची. आणि इकडे दुसरं पण मला काहीतरी दिसतं आहे, ताई ना, हे बघा. तर हे उन्हाळीच रुजलेले असतात, म्हणजे घरी असतात ना तेव्हा त्याची ह्याला वेल येते, कोंब येतो, रुजून तयार असतात ते. आपण फक्त त्याची लागवड करायची, असे वाफे बनवून त्यांची लागवड करायची. प्रकारचे आहेत, करांदे आहेत, चाई आहेत, गोडे कांदा आहेत. आपण आपलं इथलं काम माटपून घरी जाऊया. आणि 2 दिवसांमध्ये पुन्हा आपली ट्रॅव्हलची सिरीज, गावांची सिरीज, धबधब्यांची आता भरपूरच व्हिडिओ येणार आहेत, डेली येणार आहेत व्हिडिओ. तर तुम्ही कंटिन्यू करा आणि मित्रांनो आपल्याला सपोर्ट करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, जमलं तर तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला टाका. जोरातपूर ना, कुणा निघाला गेला? गावामधून बघा किती पूर जातोय, बापरे. तर आता मी घरी पोचलोय, किती पाऊस पडतोय बघा, जोरात पाऊस आहे गावामध्ये. तिकडे रस्त्याला एवढा पूर आहे ना, हे बघा, बापरे, भयानक पूर आहे गावात. हा गावाचा रस्ता आहे, गावाच्या रस्त्याने एवढा पूर जातोय, एवढं पाणी जातोय, बापरे, पाटी बघू शकता. खतरनाक. तर सध्या कोकणामध्ये जोरातच पाऊस चालू आहे. नाईस. पडशी हो, उडी घाल, उडी घाल, टाकेत. काय नाही आपला मोबाईल. इकडं कड, हात कड. घेऊ नको, इकडे दे, इकडे दे. हा ते पावसातली एन्जॉय. तर जोरात पाऊस चालू आहे आता, एकदम खतरनाक.
एकदम कूल कूल हे रोज एक राईड दे ना चला तर बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.